साठी पैसे जमा करतात आणि त्यानंतर क्रिकेट खेळतात. या संघाकडून आदर्श घ्या आणि चांगला खेळ या संघात झाला. आणि नवीनजी हलदलकर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण यथोचित मानसन्मान करणार आहोत. नेहमीच बिल्दरवाडा संघाचे समर्थक पुरस्कर्ते आणि या मुलांचा खेळ चांगला होण्यासाठी त्यांनी खरं तर त्यांची प्रामाणिक इच्छा राहिली. आणि नवीन सर आपण या अतिथी कक्षामध्ये आपला सुद्धा यथोचित मानसन्मान केला जाईल. प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. प्रवीण पाटील आपण या. नवीनजी हलदलकर नेहमीच उरण प्रीमियर लीग सलग 3 वर्ष ते संघाचे एक संघ मालक राहिलेत आणि या बिल्दारवाड्याच्या पाठी या माणसाचा खूप मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे. या मुलांना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नेहमीच संधी दिली. जेव्हा या मुलांकडे जेव्हा पैसे कमी राहिले तेव्हा त्यांना खरं तर एंट्री फीज हे देत असतात. आणि हे असं चांगलं असं व्यक्तिमत्व आमचे नवीनजी हलदलकर यांचं यथोचित मानसन्मान केला जातो. आयोजकांच्या शुभ हस्ते चांगला खेळ पाहायला मिळाला बिल्दारवाडा संघ. आणि किरणजी नेवरेकर सुद्धा भरपूर आनंदी आहेत कारण आज त्यांच्या तालमीमध्ये हे सर्व खेळाडू घडलेत आणि चांगला खेळ. किरण दादा आपलं सुद्धा मोस्ट वेलकम. जाऊया ही महत्वाची मॅच आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसा पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत. दिलीपजी पाटील आपण या. फर्स्ट विकेट डाऊन नावा संघ निर्जा 11 नावा संघ यावेळेस मात्र मनीष करतला गमावतोय. पहिला फलंदाज मात्र बाद होत असताना 2 या धावसंख्येवर केतन मात्रेला मात्र मिळाले ही एक गोल्डन विकेट. चॉंटीसाठी पारितोषिक येते. प्रत्येक चौकार किंवा प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राईज असेल निर्जा यांच्याकडून. निर्जय 11 नावा संघाचे पुरस्कर्ते त्यांच्याकडून प्रत्येक चौकार किंवा प्रत्येक षटकार रोहन घरत चॉंटीसाठी हे पारितोषिक असेल. आज अनेक रूप पाहायला मिळाली क्रिकेट मधली. 12 बॉल 11 डिफेंड. तुमचे सौरभ पाटील पारगावचे त्यांच्या केतन मात्रेसाठी शुभेच्छा आल्यात. केतन मात्रे वाकण तुमच्यासाठी शुभेच्छा आल्यात. सौरभ पाटील पारगाव तर मनीष करत बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यात नंबर 3 अमोल सेल्वम मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक अनोखा रेकॉर्ड मात्र या खेळाडूच्या नावावर आहे. परंतु केतन मात्रे समोर सध्याच्या घडीचा स्टार गोलंदाज इथे पहा. हिच लागली होती आणि बॉल विकेटच्या आसपासच गरंगळत राहिला. डॉट बॉल निर्धाव चंडूची सांगता. केतन मात्रे चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल इन प्रोग्रेस. निर्जय 11 नावा त्यांच्या विरोधामध्ये जीजी स्पोर्ट्स वाकण राऊंड विकेट ना हा चेंडू इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निर्धाव निघून गेला. परंतु केतन मात्रेच्या समोर मात्र फलंदाजी करणं तितकंही सोपं नसेल परंतु खेळावं लागेल. नाभा संघाला जर एखादा इतिहास रचायचा असेल तर इतिहास रचले गेले जातात. शिरडोन संघानं 23 धावा दिल्या शेवटच्या षटकामध्ये. थोडंसं इम्पॉसिबल होतं परंतु ते पॉसिबल केलं शंतनूच्या बॅटिंगनं आणि ते अशक्यप्राय आव्हान मात्र मोडीत काढलं. वेगवान चेंडू होता ड्राईव्ह केलाय कबसला. सिंगल जरूर त्या ठिकाणी येईल. दुसऱ्या धाब्यासाठी जॉन्टी बराच पुढे आला होता. खरं ते धोका पत्करला जवळजवळ होता. त्या घडीला आपण पाहिलं तर जॉन्टीचं मैदानामध्ये खेळणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक चौकार प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राईज आहे निर्जा 11 कडून संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीनं. त्यामुळे रोहन घरच मैदानावर राहणं फार गरजेचं आहे. केतन मात्रे सुपर बॉलिंग पुन्हा एकदा राईट अम राऊंड द विकेट ना स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला सिंगल मिळेल. एक डाव एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकत असताना
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद चार धावा फलकावर. जाऊया पुढच्या चार षटकांसाठी. ऐकूया पण एकदा दिनेशजी पाटील सर बेलवली यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद. केतन म्हात्रे आता षटक मात्र कमाल इथं राहिलं. धावा मात्र दिल्या त्यानं तब्बल चार आणि एक विकेट. उदेश पाटील गोलंदाजच्या मार्गानं पहिल्या चेंडूवर रोहनची बहुमूल्य विकेट. LBW आउट. एका पाठोपाठ एक इथे मात्र धक्के दिले जात आहेत. जर विचार केला खऱ्या अर्थानं पहिलं षटक काय सुंदर राहिला. केतन म्हात्रेनं पहिला फलंदाज बाद केला. त्यानंतर मात्र उदेशनं आल्या पहिल्या चेंडूवर रोहनला परतवलं. नवीन फलंदाज स्वराज पाटील तर नॉन स्ट्राईकला मात्र अमोल सेल्वम अशी जोडी. पाच षटकांच्या खेळामध्ये किती धावा उभारल्या जातील. ताकदवान फलंदाजी, ताकदवान गोलंदाजी, जी जी स्पर्श वाकलन संघ आतापर्यंत काय सुंदर खेळलेला. केतन म्हात्रेची गोलंदाजी मात्र बहारदार राहिली. मागच्या सामन्यात फलंदाजी राहिली. काय सुरे, काय उत्तमरित्या खेळ खेळला जातोय. परंतु मागचा सामना मात्र काय सुंदर आणि कमालीचा राहिला. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. सचिन मेहर सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवंतरची धाव मात्र एक येते. रोखून धरलं जात आहे नावा संघाला. बऱ्याच अवधीनंतर मात्र नावा संघ इथे खेळताना दिसतो. हा फटका सजवलाय. काय सुरेख फटका. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकाला चकवा चेंडू जातोय. सरळ सीमारेच्या बाहेर येतोय षटकार. पूर्वार्धामधला हा सर्वात पहिला मोठा फटका आलाय स्वराजच्या बॅटमधून. 11 धावा धावांकरती लागतायत. चांगली धावसंख्या उभारण्यासाठी अशी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. कारण उत्तरार्धामध्ये केतन म्हात्रे आणि टीमला सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळे इथे सुपर टूमध्ये पोहोचण्यासाठी चांगली धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाज उदेश. वाव क्या बात, काय सुंदर टावखऱ्या गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आला आणि अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर टाकला. तेवढ्या सक्षम त्यानं तो खेळून काढला. निर्धाव चेंडू सांगता होते. अगोदरच्या चेंडूवर ठोकलेला षटकार. त्यानंतर मात्र लगेच पुनरागमन केलं आणि इथे निर्धाव चेंडू सांगता. 11 धावा 2-11 दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू या षटकामध्ये झालेत. शुभम म्हात्रे सुंदर गुणांची भूमिका निभावताना पाहतोय. आणि इथे एका पाठोपाठ एक तू चल 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 मै आया म्हणत एक मोठा फटका जरूर दाखवला स्वराजने. पण तोही परततोय. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय म्हणजे त्रिफळाची बाद. फलंदाज क्रमांक 3. संगीत ऋषभ ठाकूर नवीन फलंदाज.
फलंद मात्र फलंदाज मात्र क्रीजवर तग धरून उभे राहू शकत नाहीत, कारण तीन फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले. एक षटकार दाखवला स्वराजनं, वाटलं होतं की इथून धावा बनतील, पण त्याला मात्र लगेच त्रिपळाची उदेशनं पकडलंय. काय सूर्य गोलंदाजी केली जातीय. ऋषभ ठाकूर हाचेर स्ट्राईकवर. या षटकाचा खेळचा विचार केला तर अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लोअर फुलटा चेंडू दिशा दिली आहे, चांगला फटका पाहतोय. भरता वेगळा चेंडू जरूर गेला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्राच्या तिकडे आला, त्यानं मात्र चेंडूला चांगल्या रीतीने पकडला, उचलला, फेकला, धावा आल्या दोन. या दोन धावांचे 13 धावा, एक एक पाऊल पुढे टाकत टाकत हळुवारपणे धावा जमवल्या जात आहेत. परंतु एका दुसरा षटक ठोकून काढावा लागेल तर 50+ कमीत कमी आव्हान उभं करावं लागणार आहे. 50+ धावा उभा करण्यासाठी माझा चांगला प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून काय भरदा वेगाना चेंडू जातोय, दिशा दिली आणि आला हा मात्र आणखीन एक चौकार. सतरा धावा धापाकडे लागत आहेत. 3-17 प्रथम फलंदाजी करताना निर्जय 11 नाबाद संघ. दोन फलंदाज अमोल शेलवाम, एक जुनादांत अनुभव त्याच्याकडे आहे, परिपक्वता अमोल शेलवामकडे, मोठे फटके लगावण्याची दानत त्याच्यामध्ये. मोठ्या सामन्यात मोठा खेळ दाखवावा लागेल या भव्य दिव्य ट्रॉफीमध्ये. सुपर 2 मध्ये पोहोचण्यासाठी माझा त्याला चांगला खेळ करावा लागेल. परंतु आतापर्यंत तरी उजवी बाजू राहिली आहे ती जी स्पोर्ट्स वाकलन संघाची, कारण केतन माधरेनं फक्त धावा दिल्या 4-1 विकेट्स कमावलाय. तोच केतन माधरे गोलंदाजीच्या मार्कवर, दिवस रात्र खेळ सुरू आहे. धावपट्ट्या बदलतात, मैदान बदलतात, पण खेळ मात्र केतन माधरेचा तसाच्या तसा. खरी अर्थानं एक दैवी शक्ती लाभलेला हा असीम गुणवत्ता असलेला आणि अफाट मेहनत घेणारा खेळाडू म्हणजे केतन माधरे गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट, बॅटची गळा लागली, शॉर्ट बॅकवर स्क्वेअरला चेंडू गेला. एक धाव मात्र मिळती आहे अमोलला. अमोलच्या संघाची धावसंख्या जाऊन ठेवते 18 वर. एक धाव्याने एक पाऊल पुढे जाऊन टाकतोय तो, म्हणजे स्कोरबोर्ड 18. केदार मात्रे पुन्हा एकदा सज्ज. 5 षटकांचा खेळ, सगळे सामने 5 षटकांचे. काय सुंदर स्पर्धा, अतिशय उत्तम दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा कशी असावी. कारण कसोटी क्रिकेट तुम्हाला खरं क्रिकेट शिकवतं. कसोटी क्रिकेटमध्ये तुमचं गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, सगळं स्टॅमिना, सगळ्याचा निकष लागले जात आहेत. आणि असेच क्रिकेट होणं गरजेचं आहे. तशा प्रकारच्या 5 षटकांचे सामने आजकाल खूप कमी पाहायला मिळतात. आणि इथे मात्र सगळे सामने 5 षटकांचे. व्हाईट बॉल. नक्की 24 संघ 4 दिवस स्पर्धा, मात्र 6 षटकांचे सामने खेळवले. न्यू यंगस्टर संघाला ही चांगली सवय आणि म्हणेन की टेनिस क्रिकेटला 90 दिवस आणण्यासाठी ही चांगली कामगिरी. याच्या अगोदर चेंडू व्हाईट बॉल जरूर आला, त्यानंतर मात्र लगेचच कमबॅक. आणि केतन मात्रे मात्र अक्षरशः जखडून ठेवते फलंदाज ऋषभला. धापलकर धावा लागले त्या 19 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईकवर मात्र ऋषभ. आणखीन एक चांगला चेंडू. टिचन गोलंदाजी केली जाते, राईट आर्म राऊंड द विकेट येतो आणि मात्र झपकन चेंडू टाकतोय. अँगल बनवला जातोय आणि तो मात्र ऋषभ ठाकूरांनी सकळत नाहीये. निर्धाव चेंडू, अंतिम चेंडू षटकातील. आतापर्यंत विचार केला तर धावा दिल्या 2 या षटकामध्ये. शांत प्रेक्षकांना शांत ठेवण्याचं काम केलंय. मागचा सामना कमालीचा तापला. भरधाव वेगाना चेंडू, काय सूर्य गोलंदाजी, त्रिफला चित केलं जात आहे. प्रेशर टाकला ऋषभवर,
आणि त्याला मात्र लगेच परतवलं या षटक. सुंदर आणि कम्मा लिच राहिलाय. फलंदाज बाद. रितेश मडवी असेल नवीन फलंदाज. जोरदार अपील, जोरदार अपील. पण सांगतात की उंची फॅक्टर आहे इथे आणि अतिशय सुंदर जोरदार टाळ्या होत्या. मित्रांनो काय सुंदर गोलंदाजी, अक्षरशः जखडून अक्षरशः रोखून धरलाय. ताकदीची गोलंदाजी राहिली आहे. दोन षटकांचा खेळ केतन मात्र ज्या गोलंदाजी राहिली, दोन षटकाचं पृथ्थकरण, फक्त धावा त्यांनी दिल्या 6 आणि 2 फलंदाजांना मात्र बाद केलाय. आदरणीय केशवजी पाटील साहेब या मान्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. केशवजी पाटील खानावले या मान्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तिसरा षटक संपतोय. तीन षटक्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावपळ धावा लागत आहेत, त्या म्हणजे 3-19. 3-19 जीत भुईर गोलंदाजीच्या मार्कवर. तर स्ट्राईकवर अमोल सेल्वम. धडाका मंडगाठी. मी फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईक करून हा सामना पाहत होतो, परंतु आत्ता थांबणार नाहीये. आम्हाला धावा जमवायच्या आहेत. स्ट्रेट हिटचा हा मंडगाठी षटकार. एक चांगला फटका दाखवलाय. बराच वेळ शांत राहिलेला हा स्कोरबोर्डनं सुद्धा एक फिनिक्स भरारी घेतली आणि तब्बल 6 धावा ॲड केल्या जातील. 25 वर मजल मारली जाते या 6 धावानी. अजूनही विचार केला, चौथ्या षटकाचा हा पहिला चेंडू टाकला जीत भुईरनं आणि चांगला फटका दाखवलाय अमोलनं. सलामीर अमोल वन डाऊनला मात्र आला आज आणि खरे अर्धात तिथून मात्र त्यानं आता हा सामना, या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. पंचांचे दोन हात जमिनीला समांतर आणि ते येतो अवांतर. जीत भुईरवर प्रेशर कदाचित आलाय की काय, कारण षटकार ठोकला अमोलनं, नंतर लगेच व्हाईट बॉल. 26 धावा. ब्लॅक किंगच्या समोर कोणी येऊ नका प्लीज. अतिशय सुरेखरित्या हा खेळ सुरू आहे. दोन उत्तम संघामधला सर्वोत्तम सामना न्यायालयाला मिळते आणि पंच पुन्हा एकदा वळतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, म्हणजे पहिल्या चेंडूवर धावा आल्या, तब्बल 8 धावा. एक षटकार, 2 व्हाईट, एकूण 8 धावा. आणि या 8 27 वर मजर मारली जाते. एक एक पाऊल हळूवारपणे पुढे टाकलं जातं. हा चेंडू चांगला आहे. स्क्वेअर क्षेत्र तिकडे तैनात आहे. 10 मात्र मिळेल अमोलला. 1 आणि 28 धावा. मोठं आव्हान उभं राहायचं असेल तर मोठी फटकेबाजी इथूनही जारी करावी लागेल, कारण हा प्रेशर निर्माण झालाय जरूर. एक मोठा फटका दाखवला, 2 व्हाईट बॉल आले, 2 षटका, 2 चेंडूचा खेळामध्ये जवळपास 9 धावा जीत भोईरनं मोजलेत. स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच रितेश ऑन स्ट्राईक. अकुटपचा चेंडू, रिकामी जागा जरूर आहे. धावा किती जोडल्या जातील? एकच धाव, कारण अमोलला माहिती आहे की इथून
आता हा सामना रंगवायचा असेल, सजवायचा असेल, स्कोरबोर्ड जर उत्तम करायचा असेल तर मला फटकेबाजी करावी लागेल आणि त्यासाठी तो मात्र राहतोय स्ट्राईकवर कंटिन्यू. गोलंदाज जीत भुईर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, दिशा दिली अलॉंग द कार्पेट, चेंडू मात्र मिड विकेट ट्रॅव्हल झाला. छत्रशेख मात्र उत्तम फेकी थोडासा खराब बॅकअप, सिंगल रनमध्ये कन्वर्ट केला. सिंगल रन घ्यायची होती कदाचित, रितेशला धावायचं नव्हतं, परंतु दोन धावा मात्र ते कम्प्लीट होत आहेत आणि या दोन धावाने 31 धावा धावला. कर अमोल सेल्वम पुन्हा एकदा स्ट्राईकवर. या षटकामध्ये धावा आलेत, चांगल्या धावा इथे जमत आहेत. फुल टॉस फटकावणं गरजेचं होतं, याला मात्र दिशा देणं गरजेचं होतं. फुल टॉसवर चकला आणि हा चेंडू ही आला निर्धाव. 31 धावा या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत, यानंतर एक षटक राहील. टार्गेट सेट करण्यासाठी मात्र मोठी फटकेबाजी दाखवावी लागेल. अमोलनं चांगले प्रतिकार जरूर दाखवलेत, परंतु साजेसा स्कोरबोर्डवर धावा नाही आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू, स्ट्रेटचा हा फटका, लॉंग ऑफचा छत्रशेख येईल चेंडूपर्यंत, धाव देईल फक्त आणि फक्त एक. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागत आहेत. निर्जा 11 नावा संघाच्या 4-32. लागलेत 32 धावा, 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंमध्ये अमोल सेल्वम अँड टीम स्कोरबोर्डवर किती धावा लावेल, किती आव्हान ठेवेल. कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर मात्र बेलदार वाडा संघानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. पूर्वार्धामध्ये रडले, थबकले तेजस पाटील ही मात्र थांबला, परंतु उत्तरार्धामध्ये मात्र ज्या गोलंदाजांचा बोलबाला शेडून संघाचा राहिला त्या गोलंदाजांवर मात्र तुटून पडले. गोलंदाज अविनाश भुईर पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकतोय अमोलला. अमोलला इथून शांत राहून नाही चालणार, कारण धावा तर जमाव्या लागतील. कारण उत्तरार्धामध्ये पाठला करणारा संघ मात्र ताकदवान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथून धावा जमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 32 धावा धावाकडे लागलेत, 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, परंतु चेंडू मात्र बॅटवर निसता येत नाही. मेरिटप्रमाणे खेळलं जातंय जरूर, इथे धाव मात्र घेतली जाईल फक्त एक धाव. एकेरीनं फार मोठा फरक पडत नाही, तो म्हणजे जिजिसपर्यंत वाकलं संघाला. 33 धावा धावाकडे लागतात, 4 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. रितेश काही कमाल दाखवेल का, की अविनाश पुन्हा एकदा त्याला रोखून धरेल. काय सुरेख खेळ राहिलाय, साऊंड जरूर चांगला आलाय, परंतु या साऊंडवर धाव फक्त मिटली जाईल एक. एक धाबेनं फक्त स्कोरवर हलतोय, पुढे ढकलतोय आणि एका धाबेनं 34 स्कोरवर जाऊन ठेपतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत. डेड बॉल, शांत संयमी खेळ सुरू आहे. थंडी थोडी कडाक्याची नक्कीच आहे, धूळ थोडी कमी झाली. आता हळूवर पण टाकला चेंडू. अमोल सेल्वम जरूर चांगले प्रयत्न करतोय, परंतु या प्रयत्नांना फळं मात्र मिळत नाही आहेत, कारण चेंडू कनेक्ट होत नाही आहेत, धावाच बनत नाही आहेत. चेंडू फक्त उरतील ते आता मात्र 2. पूर्वार्धामधील फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवर प्रहार केला जाईल.
आव्हान उभं करण्यासाठी मात्र एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून हा ठोकतोय अमोल शेल्वम षटकार. धापडगळती लागते आहेत येणाऱ्या अंतिम चेंडूवर. मोठा फटका लागावा 46 पर्यंत घेतलं जाईल, 46 पर्यंत की राहील 40 वरच. हा चांगला फटका पाहतोय आपण. धावा किती जमवल्या जातील, बॅकवर्ड स्क्वेअरची रिकामी जागा जरूर आहे. दोन धावा तर आतापर्यंत जोडल्या गेल्या, तिसऱ्या रनचा प्रयत्न, परंतु तिसरा प्रयत्न अपुरा राहील. दोन धावा कम्प्लीट करतोय अमोल शेल्वमनं आपल्या परीनं या सामन्यामध्ये धावा जमवण्याचा चांगला प्रयत्न केला. तब्बल 42 धावा धापडगळती लागल्या आणि 43 धावांचं आव्हान 30 चेंडू 43 धावांचं आव्हान भलं मोठं नाहीये, परंतु रात्रीच्या सुमारास मात्र धावा कठीण बनवण्यासाठी चांगले प्रयत्न केले जातील का? कशा प्रकारचा खेळ राहील? निर्जय 11 नावाज संघ, रोहन अँड टीम मात्र झगडे लढेल, या धावा रोखण्याचा प्रयत्न करेल का? केतन मात्र रोखून धरत हा संघ मात्र त्यांना प्रतिकार करेल की केतन अँड टीम या धावांचा पाठलाग सहज करेल? किशोरजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती केली जाते आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी. आपण या खानवलीचे आमचे खर तर किशोरजी पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. अतिथी देव भव येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा त्या मंचावर आदरपूर्वक मान सन्मान केला जात आहे आणि प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. परेश घरत जसकार उपशाखा प्रमुख इथं उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करतोय. रात्रीची 1:30 गेली तरी सुद्धा अनेक मान्यवर येताना पाहायला मिळतात. हे खर तर प्रेम आहे न्यू यॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई संघ आणि शिवशुभ एंटरप्राइजेस आयोजकांवर. अनेक मान्यवरांचा ताफा मागील 5 रात्रीमध्ये पाहायला मिळाला आणि सेकंड इनिंग चालू होईल थोड्याच वेळामध्ये. अरुण म्हात्रे टॅलेंट ऑफ दासी आमचे अरुण म्हात्रे यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर. तसेच या व्यासपीठावर नितीन ठाकूर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करतोय. तर 30 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान, या आव्हानाचा पाठला कसा केला जाईल ऐकूया विपुल पाटल्यांचा अतिशय गोड आवाज. या आवाजानं खरी अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावलेत ते विपुलजी पाटील यांच्या गोड आवाजातून हा उत्तरार्ध. तीच चिन्ह आणि 43 धावांची गरज. एका बाजूला मोरिया एंटरप्राइजेस जी जी वाकलेन आणि त्यांना फाईट करते निर्जा 11 नाभा. धावा थोड्याशा कमी आल्यात नाभा संघाच्या बॅटिंग करत असताना, पण 43 धावांचं आव्हान असं म्हणतात की लोवेश कोरचे सामने नेहमी हाय वोल्टेज होतात आणि हा सामना कदाचित ही सेकंड सेमी फायनल या मॅचमध्ये तसं चित्र पाहायला मिळेल का? दोन्ही पंच आमचे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळालेत का? दीपकजी बोराडे आणि निरजी राणावत हे दोन्ही पंच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक अजूनही जोडले गेलेत. जवळजवळ 1200 ते 1300 प्रेक्षक ही अजूनही ऑनलाईन मॅच पाहतात आणि तेवढीच पसंती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते प्रेक्षकांची. मैदानाच्या बाहेर सुद्धा तेवढीच गर्दी आणि पहिलं षटक गोलंदाज रोहन गरज जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला केतन म्हात्रे आणि त्याला साथ देईल अभि भोईर ही सलामीची जोडी.
पहिला चेंडू खोलामध्ये लाऊडली अपील केली जाते आहे. पूर्णपणे प्रेशर दी 11 च्या 11 खेळाडू ही अपील करत असताना माहिती आहे ही महत्वाची विकेट आहे. केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये राहिला तर या धावा सहजरित्या बनवू शकतोय पण नावा संघाला ठाऊक आहे. आणि यावेळी लाऊडली अपील केली जाते. रोहन असेल आणि त्याच्या सर्व साथीदारांची एकत्र अपील उचलून धरत असला. आणि यावेळी पंच सांगतायत की हा चेंडू खालीच राहिला आणि इथून मात्र एक निर्धाव चेंडू. महत्वाची विकेट आहे. केतन मात्रे या मागील सामन्यामध्ये अर्धशतकाच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि त्यानंतर या मॅचमधील ही विदाऊट कॉम्प्रोमाइज मॅच. नाबाद संघ म्हणला तर रायगड ग्रामीण टेनिस मधील असा एक संघ जे संघ नेहमीच कुठल्या प्रकारचा समझोता करत नाही आहे आणि कशा स्पर्धा त्यांनी गाजवून सोडल्यात. यावेळचा लेटकटचा फटका क्षेत्ररक्षक तैनात होते. कोणत्या प्रकारची धाव दिली जात नाही. 43 धावा बनवायच्या आहेत पण सुरुवातीपासून दबाव प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न रोहन घरत याचा राहिलाय. मागील 2 चेंडवर केतन मात्रे याला शांत ठेवलंय. यावेळी खोदून काढलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. केतनच्या बॅट नळीला या दुसऱ्या सत्रातील हा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पहिलाच मोठा फटका केतनच्या बॅटमधून. यावेळचा फटका दर्जेदार होता. ताकदवार फटका खेळत असताना पण उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तिथं असलेला क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू स्वराज ना चेंडू अडवलाय. तर आता तो चेंडू निसडला असता तर सीमारेषा पलीकडे गेला असता. पण नाबाद संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा. अनेक जर मागील काही वर्ष जर नाबाद संघाचा खेळ पाहिला तर दिग्गज संघांमध्ये या संघाला आपण खेळताना पाहिलंय. अभि भुईर आलाय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. वेगानं चेंडू निघून चालेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर स्वागत केले रोहन घरत या गोलंदाजाचं. अभि भोईरच्या बॅट मधला पहिला चौकार. नऊ धावा धावपटला लागले गेले आहेत. रोहन घरतच्या गोलंदाजीवर आता आक्रमण केलंय. सुरुवातीचे 2 चेंडू त्याच्या बाजूने गेलेत पण त्यानंतर केतन मात्रेनं हल्ला चढवला आणि अभि भुईर हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. इथून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांनी. इथून 2 धावा कम्प्लीट केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करणाऱ्या वाकळन संघानं धावपटलावर धावा जमा केल्या. त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावांचा पाटला करत असताना बिनबाद 11 धावा. पहिले षटक फार महत्वाचं होतं आणि त्या षटकामध्ये 11 धाबा आल्या तर रोहनच्या विरुद्ध मोठे फटके सुद्धा येताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 एकेरी धाव, 11 धाबा धापडा लागले गेल्यात. येणाऱ्या अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हॅलो 32 धावांची गरज. 24 बॉल आणि 32 धावांची गरज. स्ट्राईकला केतन महाराष्ट्रातील सुपर डुपर टेनिस क्रिकेटमधील हा स्टार खेळाडू. तो सध्या स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला अभि भोईर. मागील कालच्या रात्रीमध्ये पाहिलं गेलं तर 2 सामन्यामध्ये हिरो ठरला होता तो म्हणजे अभि भोईर. लाऊडली अपील केली जाते. पुन्हा एकदा पंचांकडे. गोलंदाजाला ठाऊक आहे ही महत्वाची विकेट आहे. वाकलन संघाचा हा खरं तर स्टार खेळाडू आहे आणि
त्याची महत्वाची विकेट जर या सामन्यामध्ये मिळवली तर कम बॅक करू शकते तो म्हणजे नाभा संघ. अनेक सारे प्रेक्षक सुद्धा नाभा संघाचे जोडले गेलेत आणि प्रचंड प्रेक्षक या मैदानाचा बाहेर सुद्धा पाहायला मिळतात. गौतम गायकवाडचा हा पहिला चेंडू निर्धाव आला. इथून आता समीकरण बदललं जाता येणार आहे. 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. अकूट टप्प्याचा चेंडू मात्र यावेळी लेग स्टीच्या थोडासा बाहेर राहिला. अव्वान तर सुरुवात मिळायला जाईल. ही एकेरी धाव एक्स्ट्रा रन्स दिले खर्च केले ती म्हणजे गौतम गायकवाड या गोलंदाजांना. एकेरी धावेनिशी 12 धाबा. केतनला शांत ठेवलंय कारण मागील सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं आणि त्याला मात्र थोडस शांत ठेवलंय. त्याच्या बॅटमधून अवघ्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 धाबा येताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळे केतनला अगदी मोठ्यांपासून फटक्यांपासून दूर ठेवायचं, जास्त असं डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवायचं ही खरं तर रणनीती नाभा संघाची. पण शांत बसला तो केतन मात्रिक असला आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. धाव पटणार धावा लागले गेलेत त्या 18 धावा. मोठा फटका आहे केतनच्या बॅटमधून. समय सूचक तर आमचे डीजे ऑपरेटर दाखवतात कारण या स्कोर राईट आज आमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये जास्तीच टॅलेंट अरुण म्हात्रे कोणत्या प्रकारचा घोटाळा होणार नाही असं चांगलं असं गुणलेखन त्यांनी केलं आहे आणि त्यांचं सुद्धा आगमन झालंय. 18 धावा धापटायला लागले गेल्यात आणि शुभम या बेलचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू निघून चालला, क्षेत्ररक्षक करतोय प्रयत्न पण अडणार नाहीये. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. केतनच्या बॅट मिळालेला आणखीन एक दर्जेदार चौकार. बाबी साबा 43 पाठला करायचा आहे आणि सुरुवातीपासून गौतम गायकवाड याच्यावर हल्ला बोल केला जातोय. धाव पडला धावा लागल्या गेले त्या 22 धावा. केतन अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. या बेलचा फटका, ताकदीचा वापर, हवाई सफर, चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. केतनच्या बॅटमधून आणखी एक तडाखा लगावलाय हा षटकार. धाव पटणार धाबा लागले गेले तर 28 धावा. 28 रन्स गौतम गायकवाडच्या विरुद्ध आता हल्ला बोल केला जातोय. पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर दोन षटकार एक चौकार एक अव्वांतर चेंडू थोडीशी महागडी गोलंदाजी. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाऊडली अपील केली जाते. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. मागील दोन रात्रीमध्ये केतन मात्रीच्या सोबत अनेक प्रेक्षक त्याच्या चाहत्या वर्गानं फॅन फॉलोअर्सनं सेल्फी घेतल्यात. प्रचंड खरं तर आज फॅन फॉलोअर्सचा फॅन फॉलोअर्स पाहायला मिळते म्हणजे केतनचे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आजच्या रात्रीतील हा लांब लचक. केतनच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा लगावला हा षटकार. अडकीन जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. एक चांगली आता मात्र पारी साकारली म्हणजे केतनना संपूर्ण मॅच मधील हवा काढून दिल्या. त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले. 3 षटकार त्यानंतर त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. जिंकण्यासाठी अजूनही येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 9 धावांची गरज. एकतर्फी आता सामना पाहायला मिळतो. गोलंदाजी करण्यासाठी अमित पाटील इथून दाखल होतोय. कम्मालीचे सामने आज आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलेत. शिवडोन संघ
तर हा खरं तर आता पराभव मान्य करावा लागलाय. पण काय चांगली शांतनुची बॅटिंग आपल्याला मागील सामन्यामध्ये पाहायला मिळाली. 6 मध्ये 23 बनवायच्या होत्या. 2 चेंडू ठेवून बिलदार वाडा संघाच्या शांतनुनं तो सामना जिंकून दिला. त्या अगोदर ज्या शिरडोन संघानं वहाळ संघाला 12 चेंडूमध्ये 11 धाबांची गरज असताना तो सामन्यामध्ये त्या धाबा डिफेन्स केल्या होत्या. त्यावेळेचा चेंडू बॅटची लिडिंग एज लागून फर्स्ट स्लिपला भेदून सरळ चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा रेषा पलीकडे. मिळतील या चेंडूवर 4 धाबा. चला बेलदारवाडा संघाचा कॅप्टन आपण इथं उपस्थित राहा, कारण या सामन्यामध्ये आता जिंकण्यासाठी अवघ्या 5 धाबांची गरज. मेगा फायनलची लढत पाहायला मिळेल. कोणता संघ बेलदारवाडा संघासमोर लढेल अगदी आता हा एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असतो. वेले पंचांच्या डोक्यावरून मिड विकेट रिजन मध्ये चेंडू निघून चालला. इथं अवघी 1 धाव मिळायला जाईल आणि 1 धावेनिशी 39 धावा धापडला लागले गेल्यात. अवघ्या 4 धावांपासून दूर असेल विजयाच्या. वाकलन संघ ही ओळख आहे महाराष्ट्र ग्रामीण टेनिस क्रीडमधील सर्वात श्रीमंत खेळाडूंनी भरलेला असला संघ. या संघाचं पाहायला गेलं तर 70 पेक्षा बाईक खरं तर या संघाच्या नावावर आहेत. वैयक्तिक 32 बाईक केतनच्या नावावर आणि तोच केतन स्ट्राईकला. कडे कडे हा पॉवरफुल फटका आलाय केतनच्या बॅटमधून आणि MS धोनी स्टाईलनं सामना जिंकलाय. तो म्हणजे मोरिया एंटरप्राइजेस GG Sport वाकलन संघानं आणि मेगा फायनलचं तिकीट गाठलंय ते म्हणजे वाकलन संघानं. अभिनंदन वाकलन टीम. सामन्याचा सामनावीर 2 षटकांमध्ये अफलातून कामगिरी राहिली. 10 धावा दिल्या फक्त 6. 2 विकेट्स केतन मात्रे. 1 मॅन आर्मी कसा असावा मित्रांना मी खरं तर पहिल्यापासून